संस्थान गणपती परिसरात ही जय्यत तयारी करण्यात आली होती. जलील यांच्या विरोधात मोर्चा काढण्यासाठी संभाजीनगरमध्ये मनसेचा एमआयएम विरोधात मोर्चा निघालेला आहे.
छत्रपती संभाजीनगरचा नामांतर याच्या विरोधात इम्तियाज जलील यांनी मोर्चा काढला होता, आंदोलन केलं होतं। याच विरोधात आता मनसेने आक्रमक भूमिका घेताना दिसते छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला। यावेळी एमआयएमच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला होता। इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली एमआयएमने मूक मोर्चा काढला होता, त्याचबरोबर उपोषणालाही बसले होते। मनसेने इम्तियाज जलील यांच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे। काही मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलंय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष शिरसाट हे फोनद्वारे जोडले गेलेले आहे। संतोष, काय सांगाल, आता छत्रपती संभाजीनगर मध्ये मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजीनगर इथे संभाजीनगर इथून विभागीय आयुक्तालय इथं मोर्चा काढण्यात आलेला होता, पण तिथं काही तणाव निर्माण होईल या कारणास्तव पोलिसांनी त्यांना पोलिसांनी उचलून घेऊन गेलेले आहे। उचलत आहे कारण की मोठ्या संख्येने इथं पोलीस बंदोबस्त तैनात करून ठेवलेला होता त्यांनी, आणि आता सध्या 4 ते 5 गाड्यांमध्ये सगळे माहिती मिळते की या मोर्चाला परवानगी नसतानाही हा मोर्चा काढण्यात आलाय। नक्कीच मोर्चाला परवानगी नसतानाही त्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी त्यांना उचललेला आहे प्रज्ञा। तर आता हा मोर्चा तीव्र होताना दिसतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये मनसेने एमआयएमच्या विरोधात इम्तियाज जलील यांच्या विरोधात हा मोर्चा काढलेला आहे। काही मनसेच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। हा मोर्चा अधिक तीव्र होण्याची लक्षणं आहेत का संतोष? आहे तर 4 गाड्या घेऊन गेलेले आहे, असे उठून घेऊन चालले आहे। आता पोलिसांच्या सगळं कंट्रोल पोलिसांच्या हातामध्ये आलेला आहे। संतोष, तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतोच आहे, तुमच्यापर्यंत तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे। तर प्रकाश महाजन बोलत आहेत, ऐकूयात। हिंदुत्व आहे शरीराच्या जगलेल्या त्वचेप्रमाणे, कधी माणसाचं हिंदुत्व बाजूला होणार? आता पुढची भूमिका काय तुमची? आम्ही संघर्ष करत राहतो, आम्ही आहोत कार्यकर्ते, आमचे नेते जयप्रकाश माणसकर, आम्ही सगळे इथं आहोत। नाव तर झालं नाव तर बदललं गेलंय, संघर्ष कसा? आम्ही संघर्ष करायचोच नाही, आम्ही आनंद व्यक्त करायचो, आनंद शासन व्यक्त करू देत नाही। छत्रपती संभाजी महाराज की जय! संघर्ष करावा लागतो आहे, पोलिसांनी भूमिका समजून घेतली पाहिजे, शासनाने समजून घेतलं पाहिजे। संभाजीनगर समर्थनाचा आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि तो विरोध करतो, देशद्रोह करतो आहे, आणि आमच्याकरता कारवाई करतो आहे, योग्य नाही आहे। आणि म्हणून या ठिकाणी चेहरा उघडा पडला या भाजप सरकारचा सुद्धा, की यांनी नाही लाजतो राज साहेबांच्या आग्रहाने नाव दिलं, आज याच्यावर नाराज असं दिसून येत आहे, आडवी नाव दिसून येत आहे। हिंदुत्वावर घाला येईल तेव्हा राज ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरलेलं आहे, आणि हे जे ढोंगी हिंदुत्व आलं आहे ना, यांनी भूमिका जाहीर करावी। हे फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाची भूमिका करताय। आपण पाहतो की आणखी मोठ्या तर मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही दिलेली आहे, त्याचबरोबर इम्तियाज जलील यांच्या विरोधात मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसते। मनसेने मोर्चा काढलेला आहे छत्रपती संभाजीनगर या नामांतराला मनसेने समर्थन दिलेलं आहे। इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर या नामांतराला विरोध दर्शवत मोर्चा काढला होता, आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं, त्याचबरोबर मेणबत्ती आंदोलनही केलं होतं। तर त्यांच्या विरोधात
इम्तियाज जलील यांच्या विरोधात मनसे आता आक्रमक भूमिका घेताना दिसते. तर या संदर्भात अधिकचा तपशील जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. संतोष, काय सांगाल, आताची तिथली परिस्थिती काय आहे? नक्की प्रज्ञा, आतापर्यंत इथं 200 ते 300 कार्यकर्ते पोलिसांना ताब्यात घेतलेले आहे आणि अजूनही त्यांच्या बरेचसे कार्यकर्ते ताब्यात घेणं चालूच आहे. पोलिसांचे कडी बंदोबस्तामध्ये काही वातावरण खराब होऊ नये या कारणास्तव त्यांनी सगळं बंदोबस्त करण्यात आलेला आहे. प्रज्ञा, आताच महाजन यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. प्रज्ञा जी, मात्र आता तिथलं तणावपूर्ण वातावरण दिसतंय, तर हा मोर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे का? नाही नाही, आता नक्कीच थोडं वातावरण थोडं शांत झालेलं आहे. पोलिसांचं जे आहे आता सध्या तरी 150-200 कार्यकर्ते बाकी आहे पोलिसांचे उचलून घेऊन जाण्यासाठी, तरी पोलीस कटिबद्ध आहे ह्या कारणात या प्रकरणासाठी. तर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाजनांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. नक्कीच नक्कीच प्रज्ञा. तर इम्तियाज जलील यांच्या विरोधात मोर्चा आक्रमक होताना दिसतोय. आत्ताचा ताजा तपशील तो म्हणजे महाजनांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. संतोष, असेच जोडलेले राहा, अधिकची माहिती तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. तर मनसेने इम्तियाज जलील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढलेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला मनसेने समर्थन दिलंय. इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर या नामांतराचा या नावाचा विरोध दर्शवत मेणबत्ती आंदोलन केलं होतं, उपोषणाला बसले होते, याचाच विरोध करताना आता मनसे दिसते. तर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे. मोर्चाला परवानगी नसतानाही मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला, आंदोलन करण्यात आलं. तर काही मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. तर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली आणि आताची ताजी माहिती ती म्हणजे महाजनांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.